विचारणं माणूस ईश्वर नियमाप्रमाणे काहीही सोबत न आणता जन्माला येतो. आयुष्यभर धावपळ करत म्हातारपणे किंवा त्याच्या अगोदर मरण पावतो. पण या काळामध्ये तो योगी यातायात का करतो समजत आहे. आजच्या जगात जवळजवळ भोगवादी संस्कृती फार कहर माजलेला आहे. प्रत्येकाला भोगायचं आहे, प्रत्येकाला भोगायचं आहे. आणि भोग काय भोगतं? इंद्रिय भोगतात. आणि इंद्रियांनी भोग भोगल्यानंतर त्याचा त्रास शरीराला होतो आणि शरीराचा जरा आत्म्याचा होतो. म्हणून माझं म्हणणं असं की मी सध्या जो अनुभव घेऊन आलो, आपण जर एखाद्याला एखादं काम सांगितलं तर तो काय करतो? मोबाईल चालू, काम करणं चालू. एवढंच नाही, जर दुसरा फास्ट चालत असेल त्याच्यावर डापडलं म्हणजे काय? अहो, जन्माला यायचं मरायचं, मग एवढं का? तसं काही सावटं कुठं पाठीमागे लागलं आहे. मल्टी वर्किंग, एका वेळेला 5-6 कामं करणं. मी नेहमी चालला सांगतो, नजर अटी दुर्घटना घटी. एका वेळेला एकच काम माणूस चांगलं करू शकतो. जसं अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता. एवढं ते त्याला सांगतो, अरे बाबा, अशी घाई माझीच नाही, कोणी ऐकायचं आले. एवढी घाई 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 काय काय, एवढी घाई करून काय करायचं माहीत नाही. माझे त्यामुळं संध्याकाळी आणि हा परिणाम कशाचा? भोगवादी संस्कृतीचा. हे पाहिजे, ते पाहिजे, असो माझे रामदास संध्याकाळी.